तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा आपण घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. राज्याच्या विधानसभेत राजकीय महाभारत पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला आणि त्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी द्वेषानं पलटवार केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महाभारतातील शकुनी, शिखंडी, धृतराष्ट्र यांचा उल्लेख केला. रावणाचा जीव जसा बिंबित होता तसाच काही लोकांचा जीव केंद्रात सत्ता असताना सुद्धा मुंबईत असल्याची जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरून भाजपला घेरलं. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाजपवरती निशाणा साधला. ती ईडी आहे का घरगडी हेच कळत नाही असा टोला त्यांनी लगावला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना रॉ मध्ये घेतलं पाहिजे असा टोला लगावला तर त्याला फडणवीसांनी सीएमकडे टोमणे बॉम्ब असल्याचा पलटवार केला. नवाब मलिक दोषी असतील तर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलं. मलिकांचे दहशतवाद्यांसोबत संबंध होते तर मग केंद्रीय यंत्रणा काय करत होते असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला. मलिकांचा राजीनामा का घेत नाही, त्यांचं समर्थन का करता असा सवाल फडणवीसांनी केला. हिम्मत असेल तर समोरासमोर या लढा असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिलं. कुटुंबावर आणि नातेवाईकांवरती हल्ले करणं सोडा असं ठाकरे म्हणाले. तर फडणवीसांनी उत्तर देत सत्तेसाठी कोणत्या शकुनीच्या मागे लागलात असा सवाल केला. मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपनं सरकार का स्थापन केलं होतं असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यावेळी देशाची आवश्यकता होती म्हणून मेहबूबांसोबत सरकार स्थापन केल्याचं फडणवीस म्हणाले. यावरती प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला. तुमच्या घरगड्यांना ईडी बोलावतंय म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटतायत का असा सवाल फडणवीसांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली. वाईनसह अनेक मुद्द्यांवरून अजित पवारांनी टोले लगावले तर यावेळी कविताच्या भाषणात कविता म्हणून त्यांनी रंगत आणली. महाराष्ट्र कधी झुकणार नाही असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आम्ही लढा देत राहू असंही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांची चिरफाड केल्याचंही त्यांनी सांगितलं. एसटीच्या विलीनीकरणावरती परिवहन मंत्री अनिल परबांनी विधानसभेत भाष्य केलं. एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक वाढ दिली, जे शक्य होतं ते सगळं दिलंय. 30 तारखेपर्यंत सर्वांनी कामावरती यावं, त्यांना कुणीही कामावरून कमी करणार नाही असं परब म्हणाले.